सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत उत्तरार्ध लीळा क्रमांक 128 निधिवासिया गमनी भटाज्वर निवृत्ती. निधिवासिया गमनी म्हणजे नेवास्याला जात असताना भटोबासांची ज्वर म्हणजे ताप त्याची निवृत्ती केलेली आहे स्वामींनी. या चरित्रामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. जसं मी उत्तरार्ध चालू झालं तसं बऱ्याच ठिकाणी असं बोललेलं आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला उत्तराधिकारी घडवत आहेत, कारण यांच्या खांद्यावर सर्व पंथाची धुरा द्यायची आहे. तर नागदेवाचार्यांचं घडवण्याचं काम स्वामी करत आहेत. लीळा क्रमांक 1 पासून, बरं का, उत्तरार्धाची लीळा क्रमांक 1 पासून नागदेवाचार्यांना घडवणं चालू झालेलं आहे स्वामींचं. तर या लीळेमध्ये नेमकी कशी घडवणूक करतात देव, काय घडवणी करतात भटोबासांची, हेही आपल्याला समजणार आहे. चरित्र खूपच सुंदर आहे. तुम्हाला हेही समजेल की परमेश्वर कशी भक्ताची काळजी घेतात. ज्याप्रमाणे एखादी आई आहे, ती आई मुलगा जर बाहेरगावी जात असेल तर कशी काळजी घेते, त्याला शिदोरी पाहिजे का विचारते, त्याला काही तयार करून देऊ का म्हणते, किंवा प्रवासामध्ये दुसरे काही खायला लागत असेल खाऊ, तर त्या प्रकारचं सर्व विचारणा जी आहे ती आई करत असते स्वतःच्या मुलाची मुलीची जे काही असेल लेकरं. तर तशीच विचारणा देव इथे करतात. विचारणा सोडून द्या, विचारणा म्हणणं बरोबर ठरणार नाही, तर सरळ देव सोयच करतात भक्ताची. कशी सोय करतात सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण मी दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 128 निधिवासिया गमनी भटाज्वर निवृत्ती. निधिवासिया गमनी म्हणजे नेवाशाला जात असताना भटोबासांची ज्वर निवृत्ती स्वामींनी केलेली आहे. एकुदी गोसाव्यासी दुपारीचा पूजावसरू झाला. एके दिवशी स्वामींचा दुपारचा पूजावसर झालेला होता. आरोगण झाली, स्वामींचं जेवणही झालेलं होतं. गुरळा झाला पहुड उपहुडू आसनी उपविष्ट झाले. स्वामींची आरोगणा झाली, गुरळा झाला. स्वामींनी वामकुक्षी घेतलेली आहे, थोडा वेळ झोपले, नंतर उपहुडही झाला आणि आसनावर स्वामी निश्चळ असे बसलेले होते. गोसाव्या जवळे अवघे भक्तजण आले. स्वामींजवळ सर्व भक्तजण येऊन बसलेले होते. दंडवते केली श्री चरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले भक्तजनांनी, पाया पडले. गोसाव्याची ओळघे अवघेची बैसले. ज्याप्रमाणे सेवक बसत असतात त्याप्रमाणे हे सर्व भक्तजण स्वामींच्या समोर बसलेले आहेत ओळख सारण्यासाठी, सेवा करण्यासाठी. गोसावी अवघडे गोसावी अवघेयाकडे अवळो किले. स्वामींनी सर्वांकडे पाहिलं. मग म्हणितले, मग स्वामी म्हणतात, हांगा तुम्ही अवघे आले ती वानरा नये ते काई. स्वामी म्हणतात, हांगा तुम्ही सर्वजण आलात, आमचे वानरा नाही आले. तव दादोसी म्हणितले, तेव्हा दादोस म्हणतात, जी जी गोसाव्यांचा वानरा ज्वरे आपणे आप्रमाण नेणे. जी जी स्वामींचा जो वानरा आहे म्हणजेच भट्टोबास, हे ज्वराने पीडित आहेत. खूप भयंकर ताप आलेला आहे आणि ताप आल्यामुळे आपणे आप्रमाण नेणे म्हणजे स्वतःचीही त्यांना शुद्धी राहिलेली नाही, काही समजत नाही, एकदम असे सुन्न पडलेले आहेत या तापीमध्ये, पूर्ण तापाने फणफणलेले आहेत. स्मरेणा संभाळीना, त्याला काही आठवतही नाही आणि स्वतःचा तो सांभाळी करू शकत नाही, एकदम अस्ताव्यस्त तिकडे असा झोपलेला आहे तो. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बोलावा जा, जाऊन बोलावून घेऊन या भटोबासांना.
दादोस गेले, दादोस गेले तिथे नागदया चाल, तुते गोसावी बोलावी ताती। दादोस गेले नागदेवांचार्यांपाशी आणि नागदेवाचार्यांना दादोस म्हणतात, नागदया चाल बर, तुला स्वामींनी बोलावलेलं आहे। तैसेची भटोबास आले, तसेच भटोबास उठले आणि स्वामींपाशी आले। रक्तांबर डोळे झाले असती, डोळे कसे झालेले आहेत, एकदम रक्तांबर म्हणजे जणू काही डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं आहे, एवढे लाल डोळे झालेले आहेत त्या तापीमुळे, अशी भयंकर ताप आलेली आहे त्यांना। गोसाव्यांशी दंडवत केले, अशा परिस्थितीमध्ये स्वामींना त्यांनी दंडवत घातलेले आहेत। श्रीचरणा लागले, स्वामी पुढे साष्टांग दंडवतही घातले आचार्यांनी आणि पायाही पडले। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात हंगा वानर्या, स्वामी म्हणतात हंगा वानर्या, तुम्ही म्हणे ज्वरे आपण्या प्रमाणनेना स्मराना सांभाळाना। स्वामी म्हणतात भटोबासांना, वानर्या तुम्हाला म्हणे खूपच ताप आलेला आहे, तुम्हाला काही आठवतही नाही, स्वतःचीही शुद्धी नाही, स्वतःचाही तुम्ही सांभाळ करू शकत नाही म्हणे। नाजी कोण म्हणताय, स्वामी असे म्हटले आणि लगेच भटोबास काय म्हणतात, नाजी असं काही नाही, कोण म्हणताय म्हणजे कोण म्हटलं तुम्हाला असं। सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात येथोनी म्हणिया एका पाठवी जाल तरी जाओ सकाल। बघा भक्ताला एवढी ताप आलेली आहे आणि तरीही स्वामी काय म्हणत आहेत की एक काम आहे, येथोनी म्हणिया एका पाठवी जाल तरी जाओ सकाल, म्हणजे एक काम आहे, त्या कामानिमित्ताने आम्ही जर तुम्हाला पाठवलं तर तुम्ही जाणार का ते काम करण्यासाठी। हो काजी, भट्टोबास लगेच म्हणतात हो काजी, ठीक आहे काही हरकत नाही, जाणार आम्ही। मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात बाई वानरा निवासिया पाठविजताय तुमते काही आणणे असे। स्वामी म्हणतात बाई आम्ही नागदेवाचार्यांना नेवाशाला पाठवत आहोत, तुम्हाला काही आणायचं आहे का। बाईसी म्हणितले हो बाबा असे, बाईसा म्हणतात हो बाबा काही सामान आणायचं आहे। मग बाईसी विसा दामाचा वेचू सांगितला, वीस दामाचा वेच सांगितला म्हणजे वीस दाम खर्च होतील एवढं सामान आणायला सांगितलं। एक दाम सरिये न सरिये दीधला, वीस दामाचं साहित्य आणायला सांगितलं आणि एक दाम जास्तीचा देऊन टाकला, कमी जास्त काही लागलंच तर असावा खिशामध्ये म्हणून। मग भटोबासी म्हणितले, मग भटोबास म्हणतात जी जी मज नावे एक विस्मृती असे जी, मला थोडीशी विस्मृती होत आहे। नागदेवाचार्य असे का बोलले, ह्यामागचं कारण काय होतं, तर स्वामींनी जे काही सामान सांगितलं होतं म्हणजेच बाईसांनी जे काही सामान सांगितलं होतं स्वामींना जे लागणार होतं ते सर्व साहित्य पूर्ण लक्षात राहिलं पाहिजे। इथे तर नागदेवाचार्य म्हटले की मला विस्मृती वगैरे काही नाही, परंतु ज्यावेळेस साहित्य सांगितलं बाईसांनी त्यावेळेस त्यांना असं वाटलं की खरंच एवढं साहित्य आहे स्वामींचं आणायचं आहे आपल्याला, वीस दामाचं आहे साहित्य सर्व, याच्यामध्ये जर एखादं दोन विसरून राहिलं तर काय करावं। आणि म्हणून नागदेवाचार्य म्हणतात जी जी थोडीशी विस्मृती होत आहे मला, कायसियाचे काही घ्यावे ऐसे ते आठवे ना जी, जे बाईसांनी सांगितलं काय काय आणायचं ते थोडंसं मला आत्ताच आठवायला तयार नाही, तिथे गेल्यानंतर काय आठवेल। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात हाटामध्ये रिगसी अवघे पदार्थ देखसी, मग जयाचे जे घ्यावे ते आपैसेची आठवेल। स्वामी म्हणतात काही चिंता करू नकोस, तू एवढा उभा राहिलास काम करण्यासाठी, एवढी तब्येत खराब असताना पण तू उभा राहिलेला आहेस काम करण्यासाठी, तू त्याची काही काळजी करू नको, काही विसरून जाईल म्हणून, तू बाजारामध्ये तर जा, बाजारामध्ये गेल्यानंतर तू एक एक पदार्थ पाहशील आणि तुला लगेच आठवेल की कोणतं किती घ्यायचं काय घ्यायचं कोणतं साहित्य सांगितलं हे सर्व तुला आठवेल। मग जयाचे ते घ्यावे, मग जयाचे जे घ्यावे ते आपसयाचे आठवेल, मग ज्याचं जे वस्तू घ्यायची आहे ती तुला आपोआप आठवेल। आलं का लक्षात तुम्हाला इथे स्वामी कशी घडवणूक करत आहेत भट्टोबासांची। बिमार जरी पडलेले आहेत भट्टोबास, फणफणलेले आहेत तापाने, तरी पण देव म्हणतात लेच्या पेच्यासारखं राहायचं नाही, तब्येत जरी ठीक नसेल तरी पण आपल्या कामासाठी तत्पर राहिलं पाहिजे
असं भटोबासांना इथे देव शिकवण देतात. भटोबास तसे सक्षम होते पण ताप होता, बरोबर आहे, ताप त्यांच्या अंगात होता खूप, परंतु जी इच्छाशक्ती त्यांची होती की स्वामींच्या कामाला कधी नाही म्हणायचं नाही, ह्या मनातील इच्छाशक्तीने त्यांना उभं केलेलं आहे आणि कामाला लावलेलं आहे. अशी इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे. माणूस हरला तर घाबरायचं काही कारण नाही. एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे माणसांनी, त्या कामामध्ये तो अपयशी झाला तरी पण घाबरायचं काही कारण नाही. जोपर्यंत त्या माणसामध्ये आत्मविश्वास आहे, इच्छाशक्ती आहे की एकदा अपयशी झालो म्हणून काय झालं, पुन्हा प्रयत्न करूया, पुन्हा यशस्वी होऊया, जोपर्यंत अशी इच्छाशक्ती आहे, जोपर्यंत मन मजबूत आहे, जोपर्यंत तुमचं मन हारलं नाही, तोपर्यंत तुम्हाला काही एक चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मनाने हरू नका. जरी तुमच्या कामामध्ये अपयशी झालात तुम्ही, एकदा अपयशी होणार, दोनदा होणार, तीनदा होणार, कधीतरी यश येईल, तर इच्छाशक्ती कधी मरू देऊ नका तुमची. इथे भटोबासांनी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे निधिवासाला जाण्यासाठी, हे सर्व त्यांच्या इच्छाशक्तीचा परिणाम आहे. त्यांची इच्छा आहे की देवाचं काम कोणतंही पडू द्यायचं नाही, देव म्हणतील आणि माझ्या तोंडामधून नाकार निघावा असं कधीही होऊ नये. माझ्या तोंडामधून फक्त होकार निघावा ज्यावेळेस परमेश्वराकडून आज्ञा येईल, अशी दृढ इच्छाशक्ती त्यांची होती, असा दृढ संकल्प त्यांचा होता, आणि त्यामुळे तर भटोबास इथे उभे राहिलेले आहेत कामाला. आणि याच दृढ संकल्पाची इच्छाशक्तीची देवाने इथे परीक्षा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्णही झालेले आहेत. कारण ते तयार झालेले आहेत जाण्यासाठी निधिवास्याला. जरी ताप आली असेल तरी पण कामाला लागलेले आहेत ते. आणि देव म्हणतात की त्याची चिंता नको करूस तू, तू सामान आणायचं विसरून जाशील याची चिंता बिलकुल करू नकोस, तू उभा राहिलेला आहेस काम करण्यासाठी, सिद्धी न्यायला मी इथे बसलेलो आहे, असे देव म्हणतात. तू जा तिथे बाजारहाटामध्ये गेल्यानंतर तुला जे जे पदार्थ दिसतील, बरोबर पदार्थ पाहिल्यानंतर लगेच तुला लक्षात येईल की बाईसांनी हे सांगितलं, बाईसांनी ते सांगितलं, बाईसांनी हे सांगितलं, हा पदार्थ एवढा सांगितला, तो पदार्थ तेवढा सांगितला, हे सर्व तुला आठवेल, आपसयाची आठवेल, म्हणजे आपोआप तुला आठवेल. हो काजी, नागदेवाचार्य म्हणतात ठीक आहे. मग सर्वज्ञ म्हणतले केवड्या वेळा येसी, स्वामी म्हणतात नागदेवाचार्यांना, निघाला तर तू आहेस परंतु परत केवढ्या वेळा येसी, म्हणजे किती वेळ होईल तुला, किती रात्र होईल ते सांग. भट बाहिरी निघाले दिसाचे मान पाहिले. भटोबास राजमडाच्या बाहेर निघालेले आहेत. त्या काळामध्ये घड्याळी नव्हत्या आणि त्यामुळे सूर्याकडे पाहून सर्व वेळापत्रक चालायचं त्या काळामध्ये. तर आता स्वामींनी वेळापत्रक विचारलेलं आहे की येणार कोण्या वेळेला. मग आता ते सांगण्यासाठी भटोबास राजमडाच्या बाहेर गेले, दिसाचे मान पाहिले. दिसाचे मान म्हणजे काय, सूर्याकडे पाहिलं. जी जी गोसावियांचा पूजा सुरू झाल्यानंतर येईन, अगदी बरोबर वेळ हेरलेला आहे भटोबासांनी. किती वेळ होईल, अगदी बरोबर वेळ सांगितली भटोबासांनी. पण काय म्हणतात भटोबास, जी जी गोसावियांचा पूजा अवसर झाल्यानंतर येईन. स्वामींचा दुपारचा पूजा अवसर झाल्यानंतर हे सर्व प्रसंग आहे घडलेला. आणि आता भटोबास म्हणत आहेत की पूजा अवसर झाल्यानंतर येईल, म्हणजेच काय, रात्रीचा पूजा अवसर झाल्यानंतर मी पोहोचेन डोमेग्रामला. कारण नेवासा का एवढंही जवळ नाही, लगेच गेले 5-6 किलोमीटर आहे, घंट्याभरात गेले, घंट्याभरात वापस आले असं नाही, बरंच लांब आहे नेवासा. आणि म्हणून भटोबास म्हणतात की मला रात्रीचा पूजा अवसर झाल्यानंतर पोहोचणं होईल डोमेग्रामला, परत बराच वेळ लागेल मला. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात जेवसी गा, स्वामींना वाटतं एवढा वेळ लागणार आहे तर मग आता जेवण करून जा. नाजी मजभूक नाही, तुम्ही सांगा अंगामध्ये ताप आहे. आणि खरंच तापीच्या माणसाला जेवावंसं वाटेल का, नाही. आणि म्हणून भटोबास म्हणतात नाजी मज भूक नाही, काही भूक नाही मला, जेवण्याची इच्छा नाही. मग दंडवत केले श्रीचरणा लागले. मग भटोबास साष्टांग दंडवत घालतात स्वामींना, पाया पडतात. मग निघाले, निघाले भटोबास. वामनमती विळास ते निवासा वाचित होते. वामनमती विळास नावाचे एक सद्ग्रस्त होते. वामन हे त्यांचं नाव, मतिविळास हे त्यांचं आडनाव. तर ते नेवाशाला अध्ययन करत होते काही धर्मग्रंथांचं. ते गोसावियाच्या दर्शना आले होते.
ते स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून नेवाशावरून डोमेग्रामला आलेले होते. ते अनध्याचा दिसी गोसाव्याच्या दर्शना येती. ते कधी स्वामींच्या दर्शनाला यायचे? ते अनाध्याचा म्हणजे ज्या दिवशी अध्ययन करण्याचा दिवस नाही, ज्या दिवशी सुट्टी आहे गुरुकुळामध्ये, त्या दिवशी ते स्वामींच्या दर्शनासाठी यायचे. पाठीलाकडोनी तेही निघाले. ते आलेले होते स्वामींच्या दर्शनासाठी, भटोबास समोर निघून गेलेले आहेत. आणि थोड्या वेळाने, एक 15-20 मिनिटांनी कदाचित, वामनमती विळास पण निघालेले आहेत. पाठीलाकडोनी तेही निघाले म्हणजे भटोबास गेल्यानंतर मग ते निघालेले आहेत थोड्या वेळाने. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, बाई याचा हाती बानर्याला गोणी सिदोरी पाठवा. मी काय म्हटलं सुरुवातीला, जशी आई शिदोरी देत असते मुलाला लांबच्या प्रवासात जर जात असेल, जशी आई काळजी घेते आपल्या लेकराची, तशीच काळजी इथे स्वामी पण भटोबासांची घेतात. स्वामी काय म्हणतात बाईसांना, बाई याच्या हाती म्हणजेच वामनमती विळासांच्या हातामध्ये शिदोरी द्या. कोणासाठी? वानर्या लागोनी. भटोबास तर काय जेवण करून गेले नाही, स्वामी म्हणतात जेवण करून जा, परंतु भटोबास काय जेवत नाहीत, कारण अंगामध्ये ताप होता. परंतु पाठीमागून हे वामनमती विळास जात आहेत, तर यांच्याजवळ शिदोरी द्या वानर्यासाठी, एवढी काळजी करतात भक्ताची देव. हो का बाबा, बाईसा म्हणतात ठीक आहे. एक आमचे परममित्र होते, एकदम जवळचे, त्यांना हे चरित्र खूप आवडायचं. अक्षरशः हे चरित्र ते वाचायचे किंवा स्मरणात आठवायचे तर अक्षरशः ते रडायचे आमचे मित्र. परंतु मागेच या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये त्यांचा कैवल्यवास झाला, परंतु खूप स्मरणिष्ठ होते ते. तर हे चरित्र तुम्ही आठवलं पाहिजे स्मरणामध्ये. तुमच्या मनाला थोडासा पाझरा फुटू द्या परमेश्वरासाठी, थोडा ओलावा येऊ द्या देवासाठी. प्रपंचासाठी तर तुम्ही आयुष्य टाकलेलंच आहे वेचून, प्रपंचासाठी खर्ची घातलेलं आयुष्य तुम्ही. तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही रडतच असता काही कमी जास्त झालं की, किंवा आई वडिलांसाठी रडतच असता. जे काही प्रपंचामध्ये नातेवाईक असतात, काही कमी जास्त झालं की आपल्याला रडू येतोच. परंतु कधीतरी परमेश्वरासाठी पण रडा की परमेश्वर आपली एवढी काळजी घेतात. जर तुम्ही नागदेवाचार्यासारखे जर पूर्ण भावे समर्पित झालेले आहात परमेश्वराच्या ठिकाणी, तर परमेश्वर एवढी तुमची काळजी घेतात. संन्यास घेतल्यानंतर तर काळजी घेतीलच, परंतु आताही तुम्ही कर्मराठीत जरी असणार, तुम्ही जरी संसारामध्ये असणार, तरी पण तुमच्या लक्षात येतच असेल की देव किती काळजी घेतात तुमची, किती मोठे मोठे संकष्ट देवाने तुमच्यावरचे तारलेले आहेत, हे तुमच्या अनुभवाला आलेलंच असेल. परमेश्वर एवढी तुमची काळजी घेतात तुम्ही संसारामध्ये असून. आणि जर तुम्ही सर्व भावे परमेश्वराला शरण गेले, तर परमेश्वर किती काळजी घेतील तुमची. ह्या चरित्रावरून आपल्याला लक्षातच येते की बघा, देवाने एकीकडे परीक्षा घेतली भटोबासांची, की भटोबास किती तत्पर आहेत सेवेसाठी. त्यांना कितीही त्रास होत असेल, कितीही ताप आला असेल, तरी पण ते किती तत्पर आहेत, त्यांची इच्छाशक्ती किती दृढ आहे, हे पाहण्यासाठी देवाने इथे परीक्षा पाहिली. तर मग काय एकदमच पराकुटीची परीक्षा पाहिली का? नाही. लगेच देवाने पाठीमागून वामनमती विळासांजवळ शिदोरी पाठवलेली आहे. बाईसा म्हणतात ठीक आहे, आम्ही शिदोरी देतो. मग बाईसी वर्ण भातू त्या हाती दिधला. मग बाईसांनी वर्ण आणि भात वामनमती विळासांजवळ तो दिलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, मार्गी जात देखाल परी आळवा वाणा. बघा, बारीकतेने लक्ष द्या या चरित्राकडे. देव काय सांगत आहेत वामनमती विळासांना? स्वामी म्हणतात, मार्गी जात देखाल, रस्त्याने तुम्हाला नागदेवाचार्यांनी जाताना दिसतील असे दुरून झावळते झावळते. परी आळवा वाणा पातलिये ठाई पुसावे. तुम्हाला असे दुरून जाताना दिसले, मग तुम्ही धावत धावत जाणार आणि त्यांना म्हणणार की वर्णभात देवानी पाठवलेला आहे, जेवून घ्या. असं करायचं नाही, त्यांना आळवायचं नाही, खा म्हणून. पातलिये ठाई पुसावे. पातलिये ठाई म्हणजे काय? जिथे तुम्हाला ते भेटतील, जिथे तुमची गाठभेट होईल, तिथे गेल्यानंतरच त्यांना पुसावे म्हणजे विचारावं. तुम्ही चालत जाणार, तेही चालत जाणार, ते समोर असणार, तुम्ही मागे असणार, कारण तुम्ही नंतर निघालेला आहात.
परंतु धावत जाऊन त्यांना गाठायचं नाही. ते जिथे कुठे तुम्हाला बसलेले दिसतील तिथे जाऊन मग गाठभेट झाल्यावर मग पुसायचं त्यांना, असं देव सांगतात. हो काजी, वामनमती विळास म्हणतात ठीक आहे. मग ते दंडवत घालून निघाले आणि मग वामनमती विळास स्वामींना दंडवत घालतात आणि निघतात. भटोबासा ते जाता देखती पई पाचारती ना. भटोबास समोर असे चालताना दिसत आहेत काही अंतरावर, झावळते झावळते, परंतु ते पाचारती ना म्हणजे आवाज देत नव्हते त्यांना. भटोबास कनरेश्वरी पातले. कनरेश्वराच्या मंदिरापर्यंत भटोबास पोहोचले. अवघे घाम येले, चालून चालून पूर्ण शरीराला घाम आलेला होता. मग कनरेश्वराचा घाटी अंग धुतले. एवढा भयंकर घाम आला होता. त्या कनरेश्वरापाशी एक घाट होता, तिथे पाणी वाहत होतं आणि तिथे ते आंघोळ करतात. अवघा ज्वरू गेला. देवाने परीक्षा तर पाहिली, परंतु या परीक्षेमधून देवाने काय लाभ करून दिलेला आहे भटोबासांचा, तर त्यांचा ज्वर पूर्णपणे निघून गेला. ते जर तसेच झोपी गेले असते, नाही नाही मी जाणार नाही कुठे नेवाशाला वगैरे, मला ताप आहे, तर कदाचित तो ताप तसाच 8-15 दिवस राहिला असता. परंतु देवाच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं आणि लगेच अवघ्या एखाद्या तासामध्ये, 1 ते 2 तासामध्ये त्यांचा ताप पूर्ण निघून गेला. घामाघूम शरीर झालं. जाऊन सरळ त्यांनी आंघोळ केली कनेरेश्वराच्या घाटामध्ये आणि सर्व ज्वर तिथे निघून गेला. आणि ज्वर निघून गेला, रोगराई सर्व शरीरातून निघून गेली. भूक कैले, लागली भूक आता. आता मग काय करायचं? मग म्हणितले आणि मग मनामध्ये विचार करायला लागले. गोसावी जेववीत होते. देव तर म्हणाले होते मला जेव म्हणून, परंतु मीच जेवलो नाही. देवाची काय चुकी आहे? माझी चुकी आहे यामध्ये. ऐसे म्हणती, ऐसे म्हणून निघता ती तव वामनमती विळास आले. असे मनामध्ये विचारच करत आहेत ते. आणि मग म्हणतात, आता बोलून काय फायदा मनामध्ये विचार करून, आता चला निधी वाशाला निघा. आता निघणारच. तेवढ्यामध्ये वामनमती विळास तिथे पोहोचले. तीही म्हणितले भटो जेवाल. वामनमती विळास म्हणतात, भटो जेवणार का तुम्ही? काही जेऊ. भटोबास म्हणतात, आता काय जेवणार मी? काहीच नाही सोबत जेवण्यासाठी. ना गोसावी तुम्हाला गोणी सिदोरी पाठविली असे. वामनमती विळास म्हणतात, स्वामींनी तुमच्यासाठी शिदोरी पाठवलेली आहे. मग भटोबासा ते सुख झाले. मग भटोबासांना खूप सुख झालं, आनंद झालेला आहे. गोसावियांशी माझी चिंता. खरंच स्वामींना माझी चिंता आहे असं भटोबासांना वाटलं. खूप आनंद झाला, मनाला समाधानी वाटली. आणि मग भटोबास ती घाटी जेविले. तिथे जेवण करतात भटोबास. मग दिवे लावणीये हाटा मध्ये रिगाले. दिवे लावणीची वेळ झालेली होती, त्यावेळेला ते हाटामध्ये पोहोचले. जिथे बाजारपेठ भरते तिथे ते पोहोचलेले आहेत. पदार्थ देखले आणि घेऊ लागले. जे काही पदार्थ त्यांना दिसले ते पाहिल्यानंतर लगेच त्यांना आठवायला लागले की हे सांगितलं, ते सांगितलं, हा पदार्थ सांगितला, तो पदार्थ सांगितला, आणि ते लगेच घ्यायला लागले. पदार्थ घेती ते तयाचे ओटीये घालिती. ऐसा विसा दामाचा वेचू घेतला. पदार्थ घ्यायचे आणि ओटीमध्ये घालायचे. 20 दामाचा वेच घेतला. एकू दामूरला याचे काही घ्यावे पा. एक दामूरला, आता याचं काय घ्यावं बरं? म्हणून अवघी हाटवटी हिंडिनले. पूर्ण हाटवटी हिंडायला लागले. आता घ्यायचं काय? कारण स्वामींनी सांगितलं होतं बाजारपेठेमध्ये जा, तुम्हाला सगळं आठवेल काय काय घ्यायचं. असं म्हटल्यामुळे यांना काय वाटलं, आता पुन्हा एकदा बाजारपेठ हिंडून पाहूया आपण की एक दाम जो राहिलेला आहे त्याचं काय घ्यायचं हे आपल्याला आठवेल, कारण स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते पूर्ण हाटामध्ये हिंडतात. आता नेमकं काय पदार्थ घ्यायचं हे आपल्याला लक्षात येईल. काही आठवे ना. परंतु काहीच आठवायला तयार नव्हतं. मग म्हणितले मिया तरी गोसाविया ते म्हणितले होते. मग तो दामू गाठी बांधला. पूर्ण बाजारपेठ हिंडून पाहिली तरी पण काय घ्यायचं आता या एका दामाचं काही आठवत नव्हतं. आणि मग शेवटी भटोबास म्हणतात, मी स्वामींना म्हटलोच होतो की मला विस्मृती होत आहे, तरी पण देवानी पाठवलं आणि एक दाम शेवटी उरलाच, आता काय करावं याचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तो जो दाम होता तो धोतराच्या एका कोणत्याला बांधून घेतला, गाठ बांधून घेतली. दोघे कनरेश्वरावरी आले. मग ते राहिले.
ते दोघे पण कनेरेश्वराच्या घाटापर्यंत आले, म्हणजेच वामन मती विलास यांच्या सोबतच आले असं आपल्याला म्हणावं लागेल। ते पदार्थ भटोबासाच्या प्रावरणी घातले मोट बांधली। मग त्यांनी काय केलं, भटोबासांच्या सोबतच वामनमती विलास पण बाजारहाटामध्ये फिरले, त्यांना बाजार करून दिला आणि काही साहित्य वामनमती विलासांनी स्वतःच्या उपरण्यात काही बांधून घेतलं होतं भटोबासांना ओझ होईल म्हणून। आणि कनेरेश्वराच्या घाटापर्यंत आले ते सोबत आणि मग काय केलं, त्यांनी सर्व पदार्थ त्यांच्या उपरण्यातले जे वामनमती विलासांच्या उपरण्यामध्ये पदार्थ होते ते भटोबासांच्या कपड्यामध्ये टाकून दिले। गाठोड्यामध्ये जे काही त्यांनी कपडा आणला असेल सामान घेण्यासाठी त्या कपड्यामध्ये वामनमती विलासांनी सर्व सामान टाकून दिलं। मोट बांधली, त्या कपड्याची पूर्ण मोट बांधली म्हणजे गाठोडं बांधून घेतलं भटोबासांनी। भटाची डोईवरी ठेवली, ते गाठोडं उचललं वामनमती विलासांनी आणि भटोबासांच्या डोक्यावर दिलं। मग ते राहिले, मग वामनमती विलास त्या कनेरेश्वराच्या घाटापर्यंत आले, ते सर्व बांधून वगैरे त्यांच्या डोक्यावर दिलं आणि तिथंच ते थांबले। परत तिथून ते नेवाशाला निघून गेले। भटोबास निघाले, भटोबास डोमेग्रामला येण्यासाठी निघाले। पुढा वाट फांकली, बरेच वेळ चालले 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 आणि समोर गेल्यानंतर रात्रीची वेळ आहे ना, कोणती पाटी लावलेली आहे की हा रस्ता डोमेग्रामला जातो, हा रस्ता आमक्या गावाला जातो, काही नाही त्या काळामध्ये। पुढं रस्ता फांकला म्हणजेच दोन वाटा निघाल्या पुढं, एकी वाट देई गावा जाये, एकी वाट डोमेग्रामा जाये। त्या दोन रस्त्यापैकी एक रस्ता देईगावला जात होता आणि एक रस्ता डोमेग्रामला जात होता। तेथ नकळे, तिथे त्यांना समजायलाच तयार नाही मार्ग की कोण्या रस्त्याने जाऊ मी। मग भटोबासी हाक दी धली, ते हाके सरीसे ज्वर शेख होते तेही गेले। मग भटोबासांनी हाक दिली, त्यांना असं वाटलं शेताशिवारामध्ये कोणी असेल तर कदाचित आपल्याला रस्ता सांगेल तो व्यक्ती, आणि म्हणून त्यांनी हाक दिली। आणि जशा त्यांनी हाका दिल्या त्या हाका सरीसे यांच्या शरीरातला जो ज्वर होता, जो ताप होता, तोही पूर्ण निशेष निघून गेला। गोसाव्यांचा ठाई तैसीची स्थानी घनदाट असे, सर्वज्ञवणीतले पात लागा वानरा। नेमकं झालं काय होतं, स्वामींपाशी खूप सारे लोक आलेले होते दर्शनासाठी। चरित्रकार काय म्हणतात आपल्याला, काय सांगतात ते, गोसाव्यांचा ठाई तैसीची स्थानी घनदाट असे म्हणजेच भरपूर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले होते। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात पातला गा वानरा, आपला वानरा पोहोचलेला आहे डोमेग्रामच्या जवळजवळ। सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात मंडळीका जांभळावरी उभे ठाका तेथोणी हाक देया। तुम्हाला लक्षात आलंच असेल दोन वाटा फुटल्या, एक देगावकडे गेली एक डोमेग्रामकडे गेली, म्हणजेच काय तर डोमेग्रामच्या जवळजवळ हे आलेले आहेत, कारण नदीच्या अलीकडून डोमेग्राम, नदीच्या पलीकडे देगाव होतं। दोन गावाच्या वाटा फुटल्या म्हणजेच ते डोमेग्रामच्या जवळजवळ आलेले आहेत। आणि म्हणून स्वामी काय म्हणतात नाथोबांना, मंडळीका मढावर जा आणि तिथून तुम्ही हाक द्या। हो काजी, नाथोबा म्हणतात ठीक आहे। नाथोबा गेले मढावरून हाक दी धली, नाथोबा मढावर गेले आणि भटोबासांना हाक दिली। हे हाक नाथोबाची, हे वाट डोमेग्रामा जाईल। आता खरंच भटोबास एवढ्या जवळ पोहोचले होते का डोमेग्रामच्या, एवढ्याही जवळ नव्हते। जर खरंच जवळ असते तर त्यांना कुत्र्याचं भुकणं ऐकू आलं असतं आणि काही दिवे दिसले असते मंदिरातले कोणाच्या घरचे, तर एवढ्याही जवळ आले नव्हते ते। मग हाक कशी गेली त्यांच्यापर्यंत, नाथोबांची हाक भटोबासांपर्यंत आली आणि भटोबासांची हाक स्वामींपर्यंत पोहोचली, हे कसं झालं। ह्यामागचं कारण असं होतं, जुन्या काळामध्ये काय फार मोठ्या इमारती रस्त्यामध्ये नसायच्या की त्याला आवाज अडेल म्हणून, आणि जुन्या काळामध्ये खरंच काही फार एवढे मोठे म्युझिक सिस्टम नव्हते किंवा हे असे लोक आता भोंगे लावलं ओरडतात तशातला काही प्रकार नव्हता। रात्र झाली म्हणजे एकदम निर्वाण शांतता असायची जुन्या काळामध्ये, एकदम शांत वातावरण असायचं। आणि अशा या शांत वातावरणामध्ये जो आपला आवाज असतो तो आवाज फार लांबपर्यंत जातो, फार दूरपर्यंत हा आवाज प्रवास करतो, आणि त्यामुळे भटोबासांचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून स्वामींनी पण नाथोबांना पाठवलेला आहे मडावर, तुम्ही जाऊन आवाज द्या म्हणून। आणि मग नाथोबा पण गेले आणि नाथोबांनी जसा आवाज दिला तो आवाज भटोबासांपर्यंत पण पोहोचलेला आहे। हे कशामुळे घडलं, एकदम नीरव शांतता अशी होती तिथे आणि त्या शांततेमुळे हे काम तिथे झालेलं आहे। आणि नाथोबांचा आवाज भटोबासांच्या कानावर पडला आणि भटोबासांच्या लक्षात आलं की ही वाट आता डोमेग्रामला जाईल।
आणि मग आले डोमेग्रामला आले भट्टोबास. गोसाव्यासी दंडवत केले श्री चरणा लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले. गोसाव्या पुढे अवघे पदार्थ ठेविले. स्वामींपुढे सर्व पदार्थ ठेवले. बाईशी अवघे पदार्थ पाहिले. बाईसांनी सर्व पदार्थ पाहिले. बाईसी म्हणते रे बाबा ये वेळेचे पदार्थ सवंग आणि सुटी. बाईसा काय म्हणतात स्वामींना की बाबा या वेळेचे जे पदार्थ आहेत ते सवंग म्हणजे स्वस्त आहेत आणि सुटी म्हणजे काय तर स्वच्छ आहेत, टवटवीत पदार्थ दिसत आहेत सर्व. आता बाईसांना हे कसं समजलं की हे पदार्थ स्वस्त आले? यामागचं कारण असं होतं की ह्यापूर्वी जे भटोबास सामान आणायचे 20 दामाचं ते कमी यायचं आणि यावेळेस 20च दाम दिले होते, परंतु सामान खूप आलं आणि एकदम फ्रेश सामान आलेलं आहे, टवटवीत दिसत आहे सर्व सामान. जी जी या दामाचे काही घ्यावे ते नाठवेची. भटोबास म्हणतात जी जी एक दाम उरला माझ्याकडे, या दामाचं काय घ्यावं हे मला काय आठवलं नाही. सर्वज्ञ म्हणतले तुझं नाठवे ऐसे काही नाही का. स्वामी म्हणतात अरे भल्या माणसा, तुला आठवणार नाही अशी कोणती गोष्ट आहे का? तुला सर्व आठवलं, जे सामान आणायचं होतं ते सामान सर्व आणलेलं आहे तू. हा दामू तुझं सरिये न सरिये दीधला होता अंक. स्वामी म्हणतात अरे भल्या माणसा, हा दाम तुला खर्चण्यासाठी नाही दिला होता, हा दाम तुला सरिये न सरिये म्हणजे कमी जास्तीला खिशात असावा म्हणून तो दाम दिला होता. वास्तविक पाहता तुला जे काही सामान आणायला सांगितलं होतं ते सर्व सामान तू आणलेलं आहे, तू काही एक विसरून आलेला नाहीस. हा दाम मुळातच बाईसांनी जास्तीचाच दिला होता. असं म्हटल्यानंतर भटोबासांनाही खूप छान वाटते की पूर्ण सामान मी आणलेलं आहे. नाहीतर भटोबासांना असं वाटू लागलं की एक दाम उरला म्हणजे काहीतरी स्वामींचं सामान आणायचं राहिलेलं आहे. तर ही शंका पण स्वामींनी दूर करून टाकली. तर हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेचच चरित्राला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर बघा स्वामींनी किती काळजी घेतली, किती परीक्षाही पाहिली. स्वामी आपला उत्तराधिकारी कसा घडवत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याला कठीण परिश्रमही करायला लावले, तब्येत बरोबर नव्हती तरी पण त्याला परिश्रम करायला लावले. स्वामींनी भक्ताला एवढी कठीण परीक्षा द्यायला लावली की तुम्ही पाहिलेलीच आहे ते. तर आपणही जे काही आपल्या घरातील लहान मुलं आहेत त्यांचा फक्त लाडच करावा असं नाही, लाड तर करा परंतु त्यांची परीक्षा कशी घ्यावी, त्यांना तावून सुलाखून कसं पाहावं, आपल्या माघारे पण ते एक चांगल्या प्रकारचं जीवन जगले पाहिजे, तुम्ही मेल्यानंतर पण या समाजाने नाव घेतलं पाहिजे की खरंच काय भला माणूस आहे हा, काय याचे मायबाप चांगले असतील हो, खरंच याच्या मायबापाला मानावं लागेल, एवढा पूत चांगला तयार केला, एवढे संस्कार टाकले या लेकरावर, असं लोकांनी नाव घेतलं पाहिजे तुमचं. तर अशी पिढी कशी तयार होईल तुमची पुढची? तर त्या पिढीला असं चांगलं ताऊन सुलाकून ठेवावं लागणार आहे आपल्याला. कधीतरी तुमच्या मुलांना नकार ऐकण्याचंही शिकवलं पाहिजे. तुम्ही मोठ्या घरची मुलं असतात, लेकरं असतात, त्यांना कधी नकार ऐकण्याची सवयच नसते आणि या सवयीमुळे तुम्ही तुमच्या मुलांना कमकुवत करत आहात. कधीतरी तुमच्या मुलांना नकार ऐकण्याची सवय लावा, कधीतरी पराभव स्वीकारण्याची पण सवय लावा. नाहीतर प्रत्येक वेळेस आई मला हे पाहिजे की ते आणून दिलंच, कधीही नकार नाही, कधीतरी त्यालाही शिकवा नकार देण्याचा. एवढा मोठा मुकेश अंबानी आहे, मुकेश अंबानीची मुलगी युरोपमध्ये मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होती आणि असंच मुकेश अंबानीच्या मुलीनी गर्वामध्ये अभिमानामध्ये एका मुलाला म्हटलं अरे चल हो बाजूला, अरे मला एक फोन केला तर चार्टर्ड प्लेन येईल मला न्यायला इथे, मी मुकेश अंबानीची मुलगी आहे. 4 चौघांमध्ये तिने असे शब्द वापरले. हे कळालं मुकेश अंबानींना आणि मग त्या मुलींनी फोन केला वडिलांना की मला चार्टर्ड प्लेन पाठवा नेण्यासाठी इथून, स्वतःचं प्रायव्हेट तुमचं जे काही विमान आहे ते आम्हाला पाठवून द्या नेण्यासाठी. मुकेश अंबानी म्हणतात बिलकुल पाठवणार नाही, मी तुला जो काही पॉकेट मनी देतो त्या पॉकेट मनी मधून पैसे उरव, थोडे साचव पैसे आणि त्याचं एक तिकीट घे आणि कोण्याही एका एअरलाइन्सने ये, चार्टर प्लेन तुला मिळणार नाही. म्हणजे एवढे मोठे लोक जरी असले हे मुकेश अंबानी सारखे, तरी पण स्वतःच्या लेकराला नकार पचवायचं शिकवत आहेत ते. नाहीतर तुम्ही सांगा मुकेश अंबानींना काय मोठी गोष्ट होती का? त्यांच्या घरीच कितीतरी हेलिपॅड्स आहेत, त्यांच्या इमारतीवरच हेलिपॅड आहेत, तिथेच हेलिकॉप्टर उतरतात त्यांच्या घरी, एवढे श्रीमंत आहेत ते. त्यांच्या मुलीसाठी ते विमान पाठवू शकले असते, परंतु लेकरांना जर चांगलं घडवायचं असेल तर त्यांना कधीतरी नकार ऐकायचंही शिकवा, कारण जनमानसामध्ये राहायचं म्हटल्यानंतर नकार तुम्हाला ऐकावाच लागणार आहे.
पराभव जरी कुठे झाला तर तुम्हाला तो स्वीकारावाच लागणार आहे. जर तुम्ही असे संस्कार नाही केले तर भविष्यामध्ये तुमचा मुलगा सफल होणार नाही. कुठेतरी नकार ऐकला तर मला तू नकार देतोस का, मग नको नको ते हातातून त्यांचे काही वाईट कृत्य होतात. कोणी कोणाला मारते काय, कोणी कोणाच्या गाड्या तोडते, कोणी काही करते, कोणी काही करते. तर असे संस्कार आपण दिले पाहिजे. स्वामी जसे इथे भटोबासांना शिकवत आहेत, वाईट वेळामध्ये पण परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे हे स्वामींनी इथे सांगितलेलं आहे. आणि आपण पण आपल्या मुलाला पण असं काहीतरी शिकवलं पाहिजे, कितीही वाईट प्रसंग का असेना, वाईट प्रसंगामध्ये पण हा मुलगा डगमगला नाही पाहिजे, असे काहीतरी संस्कार केले पाहिजे, असे चरित्र त्यांना ऐकवा, म्हणजे आपोआपच ते तयार होतील. तर हे जे स्वामींचं चरित्र आहे, ह्या चरित्रातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार, हा आजचा प्रश्न आहे. विस्तृतपणे उत्तर द्या, शॉर्टकटमध्ये द्या, तुम्हाला जसं द्यावं असं तसं उत्तर द्या, परंतु उत्तर द्या. कारण तुमचे उत्तर पाहिल्यानंतर मलाही समजते की खरंच तुम्ही ध्यान देऊन पोथी पाहत आहात, ऐकत आहात आणि तुम्ही काहीतरी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहात असं मलाही समजेल. आणि मी जे काही मेहनत घेत आहे त्याचं काहीतरी फळ होत आहे असं मलाही वाटेल. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी प्रल्हाद बाईसांना देवनिरूपण केलेलं आहे. प्रल्हाद बाईसा देवनिरूपणी भटा उपहार स्वीकारू हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. खूप सुंदर चरित्र आहे. स्वामींनी स्वतः ईश्वर कसे आहेत याविषयी निरूपण केलेलं आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.